बहुजन आघाडीला बरोबर घेण्याचा प्रयत्न कुठेतरी पवार गटाकडनं किंवा यांच्याकडनं सुरू आहे. कितपत फरक पडतो वंचित जर समजा इंडिया आघाडीमध्ये म्हणा किंवा नाही. मला वाटतं की राजकीय ध्रुवीकरणामध्ये कोणी कोणबरोबर जावं कोणा बरोबर घ्यावं याची सातत्याने निरंतर प्रक्रिया सुरू असते. पण असं आहे की राष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही पक्षाचं धोरण आहे किंवा ज्या पक्षाचं जे काम आहे त्याच्यावर जनता विश्वास ठेवते. आणि आज विश्वनेता म्हणून आदरणीय मोदी साहेबांच्याबद्दलचा विश्वास ह्या तिन्ही राज्याच्या निवडणुकीने अधोरेखित केलेला आहे. तर कोणाच्या आघाड्या होतात त्याची फार चिंता करण्याचं आम्हाला कारण नाही आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.